स्वाती गोडसे आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. लोकमत विशेष आमच्या खास बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि या बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी आहे राज्यावर असलेल्या कर्जाची. गेल्या 5 वर्षांमध्ये राज्यावर जवळपास 4.25 लाख कोटींच्या कर्जाचा बोजा वाढलाय. देवेंद्र फडणवीसांचं सरकार सत्तेवर येण्यापूर्वी राज्याच्या तिजोरीवर 3 लाख कोटींचं कर्ज होतं आणि आता ते 6.71 लाख कोटींवर जाऊन पोहोचलंय. बघूयात यावरीलच आमचा हा स्पेशल रिपोर्ट. राज्यावर 6.71 लाख कोटींचा बोजा, 5 वर्षात 3.71 लाख कोटींचं कर्ज, फडणवीसांच्या आर्थिक निर्णयाची झाडाझडती. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी पूर्वीच्या फडणवीस सरकारनं घेतलेल्या आर्थिक निर्णयांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. कारण गेल्या सरकारनं अनेक मोठ्या घोषणा आणि महत्वाकांक्षी प्रकल्पांची सुरुवात केली होती, त्यामुळे राज्यावर कर्जाचा बोजा वाढलाय. सध्या राज्याच्या डोक्यावर एकूण 6.71 लाख कोटींपेक्षा अधिकचं कर्ज झालंय. विशेष म्हणजे 2014 मध्ये युतीचं सरकार सत्तेवर आलं तेव्हा राज्यावर 3 लाख कोटींचं कर्ज होतं. गेल्या 5 वर्षात तब्बल 3.71 लाख कोटींच्या कर्जाचा बोजा वाढलाय. 1999 साली युतीचं सरकार सत्तेतून पाय उतार झालं तेव्हा राज्यावर 54 हजार कोटींचं कर्ज होतं. राज्यावर वाढत्या कर्जाचा बोजा पाहता फडणवीस सरकारनं घेतलेलं कर्ज योग्य आहे का? पायाभूत प्रकल्पांसाठी योग्य दरानं कर्ज घेतलं आहे का? याचा आढावा घेण्यास नव्या सरकारनं सुरुवात केली आहे. पूर्वीच्या फडणवीस सरकारनं गेल्या 5 वर्षात बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग, मेट्रो ट्रेन आणि मराठवाडा वॉटर ग्रीड अशा प्रकल्पांची घोषणा केली. बुलेट ट्रेनसाठी 1 लाख कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मेट्रो ट्रेनसाठी 1 लाख कोटी, समृद्धी महामार्ग 40 हजार कोटी, तर मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी 12 हजार कोटींची गुंतवणूक आवश्यक आहे. नवं सरकार विनाकारण कोणतेही प्रकल्प थांबवणार नसल्याचं कॅबिनेट मंत्री जयंत पाटलांनी सांगितलंय. मात्र वाढत्या कर्जाचा बोजा पाहता काही प्रकल्पांवर गदा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता बातमी आहे माजी मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांची. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गाजावाजा करून अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू केले होते, पण आता या नव्या सरकारमध्ये या प्रकल्पांचं भवितव्य टांगणीला लागलंय. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पूर्वीच्या राज्य सरकारनं सुरू केलेल्या महत्वाकांक्षी प्रकल्पांचं काय होणार असा प्रश्न आता निर्माण झालाय. कारण फडणवीस सरकारनं सुरू केलेल्या या प्रकल्पांना सत्तेत असतानाही शिवसेनेनं जाहीर विरोध केला होता. तसंच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनंही या प्रकल्पांविरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच बैठकीत मेट्रोच्या आरेतील कारशेडला स्थगिती दिली. आरे मेट्रो कारशेड आणि नाणार प्रकल्प विरोधी आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचे आदेशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. या सर्व प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्वाकांक्षी प्रकल्प. भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणार आहे. आगामी 2 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीनं कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी जवळपास 1 लाख कोटीहून अधिकचा खर्च अपेक्षित आहे. जपान सरकारच्या मदतीनं हा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी भारताला 50 वर्षांसाठी 0.1% व्याजदरानं कर्जही देणार आहे. कोकणातील नाणार प्रकल्पही नव्या सरकारच्या रडारवर आलाय. फडणवीस सरकारच्या काळात या प्रकल्पावरून भाजप शिवसेना एकमेकांसमोर उभे ठाकले होते. सुरुवातीपासूनच शिवसेनेचा या प्रकल्पाला विरोध आहे. 2015 मध्ये सरकारनं या महत्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली. मात्र हळूहळू या प्रकल्पाला विरोध वाढत गेला आणि आंदोलन उभं राहिलं. सत्तेत असतानाही शिवसेना आंदोलकांच्या पाठीशी उभी राहिली, त्यामुळे युतीत तणाव निर्माण झाला होता. या प्रकल्पासाठी 44 अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पासाठी 15 हजार एकर जमिनीची गरज आहे. मात्र राजापुरातील शेतकऱ्यांनी प्रकल्पाला जमीन देण्यास विरोध केलाय, त्यामुळे हा प्रकल्प वादात सापडलाय. नाणार प्रकल्पाप्रमाणेच समृद्धी महामार्ग ही नव्या सरकारच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातोय.
राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन टोकांवरच्या शहरातील अंतर कमी करण्यासाठी हा महामार्ग आखण्यात आलाय. अवघ्या 8 तासात मुंबईहून नागपूरला जाणं यामुळे शक्य होणार आहे. या प्रकल्पाला जमीन देण्यास शेतकऱ्यांनी आधीपासूनच विरोध केलाय. शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसचा या प्रकल्पाला विरोध आहे. ही सगळी पार्श्वभूमी बघता महाविकास आघाडीचं सरकार या महत्वाकांक्षी प्रकल्पांविषयी नेमकी कोणती भूमिका घेतं यावर त्या प्रकल्पांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. उदय जाधव, सागर कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. देशामध्ये पंतप्रधान ग्राम सडक योजनेचा गाजावाजा होत असतानाच काही गावं मात्र या योजनेपासून वंचित राहिली आहेत. खेड तालुक्याच्या मोर्शी गावातील धनगरवाडी ही विकास कामांपासून कोसो मैल दूर राहिली आहे आणि याचा ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. बघूयात यावरीलच आमचा हा स्पेशल रिपोर्ट. घनदाट जंगलातून वाट काढणारी शाळकरी मुलं आहेत धनगरवाडीची. ही खडतर वाटणारी वाट मात्र या मुलांसाठी काही नवीन नाही. गेली अनेक वर्ष ही मुलं याच वाटेने शाळा गाठतायत. देशात पंतप्रधान ग्राम सडक योजनेचा मोठा गाजावाजा असतानाही खेड तालुक्याच्या मिरले गावातील या धनगरवाडीत मात्र दण वळणासाठी रस्ता नाही. आम्हाला साप चाललेला आहे, आम्ही आजारी असलो की आम्हाला लय टेन्शन येते. आम्हाला आमचे पालक सोडायला येतात रोज. आम्हाला लय भीती वाटते आणि आमच्या पालकांना वाटतं की आमची मुलं घरी परत कधी येतात. वेळोवेळी आम्ही त्याची लेटर पाठवली, लेटरचं कुठलंही आम्हाला म्हणजे त्याचं उत्तर नाही दिलं आहे. एक वेळेला एका मुलीने मुख्य महिना मोदी साहेबांना लेटर पाठवलं होतं, त्याचं उत्तर दिलं पण त्याची काही कान आलं गेलं नाही, फक्त दिशाभूल केली गेली. 35 ते 40 घरं असणाऱ्या गावात कुणी आजारी पडलं तर डोलीतून जंगलातील पाय वाटेने 4 किलोमीटरची पायपीट करावी लागते. यामध्ये एका गर्भवती महिलेला आपला जीवही गमवावा लागला होता. हे जंगल आहे, या जंगलामध्ये वाघ आहे, डुक्कर आहे, इतर प्राणी आहेत, हिंस्त्र प्राणी सर्प आहेत. तर या ठिकाणी आता मुलाला वाघाच्या भीतीमुळे किंवा जंगली प्राण्यांच्या भीतीमुळे शाळेत जायला भीती वाटते. आमचा दुर्गम भागात असल्यामुळे आम्हाला काही सोय मिळत नाही. आमच्या डिलिव्हरी बाया होतात, त्यांनी 4 गडी करून आजारी माणूस पडलं तरी 4-5 माणसं आमच्या वाडीत तेवढी नाही. मा साहेब करायचं काय? प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्रात धनगरवाडीसारखी गावं मात्र मागे राहत आहेत. त्यामुळे प्रशासनानं या दुर्गम गावाला रस्त्यानं जोडण्याची आवश्यकता आहे. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी. आणि आता पालकांची चिंता वाढवणारी बातमी आहे. आजकाल सगळ्याच पालकांची मुलं हातात सारखा मोबाईल घेऊन बसतात. पालकही उगाच मुलाची चिडचिड आणि रडारड म्हणून त्यांना अडवत नाहीत, पण सतत स्मार्टफोन हाताळणारी आणि गेमिंगच्या दुनियेत वावरणारी तुमची मुलं मानसिक संतुलन हरवून बसू शकतात. पुण्यातील चाकणमध्ये अशीच एक घटना घडली आहे. बघूयात हाच आमचा हा स्पेशल रिपोर्ट. पबजीच्या विळख्यात अडकला तरुण. पबजीमुळे बिघडलं मानसिक संतुलन. तुमचा मुलगा पबजी तर खेळत नाही ना? पुणे जिल्ह्याच्या चाकणमधल्या या उच्चशिक्षित तरुणाचं मानसिक संतुलनच बिघडलंय. पबजी गेमनं त्याच्या मनावर अक्षरशः कब्जा केलाय. त्यामुळे त्या आभासी दुनियेतच तो सारखा वावरतो, त्याला वास्तवाचं भानच उरलेलं नाही. अजित पवार सोबत मी पबजी गेम मधली भाषा त्याच्या कायम तोंडी असते. हा तरुण मूळचा इंदापूर तालुक्यातल्या टेंभुर्णी गावचा रहिवासी असून त्याला सध्या पोलिसांच्या हवाली करण्यात आलंय. त्यांनी गावामध्ये असं पबच्या नावाने हे करा ते करा आणि दगड मारायचा, जे पबजी गेम मध्ये तसे चालतात ना तसं तो करायचा. शाळकरी मुलांपासून तरुणांपर्यंत सगळ्यांनाच पबजी गेमनं वेड लावलंय. मुलं तहान भूक विसरून तासन तास हा गेम खेळतात. अनेक जण तर या गेमच्या आहारी गेलेत. बारक्या मुलांची सायकल घेतली त्याच्यावर बसला. किती पैसे पाहिजे तुम्हाला? 1 कोटीनं पैसे देतो. छोट्या मुलाच्या गाडीवर बसून एका मिनिटातच म्हणा अख्खी मोठी बिल्डिंग उडवतो. आज सकाळ दुकानावरती आला म्हणलं मला 200 माणसं मारायला आली.
तुम्ही लोकांनी मला रात्री एकटं का सोडलं? त्याला एका म्हशीला मारलेलं रक्त असतपर्यंत एक जनावर येत होते तर त्याला असं वाटत होतं की हे म्हशी मला मारायला आल्या, म्हशी मला मारायला आल्या. आणि दुसरी गोष्ट अशी की तो गाड्या दिसल्या की गाड्यांवरती असं शूट केल्या गेलं, लाकडाने शूट केल्या गेलं दाखवायचा, किंवा लाकडाने फुडा आला तर दगड घालेल, काच फुडेल असं करेल. पबजीचा अर्थ प्लेअर अननोन्स बॅटल ग्राउंड. या गेम मध्ये 100 प्लेअर एका बेटावर लढाई करतात. लढत असताना त्यांना स्वतःलाही वाचवण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्यासाठी प्लेअरला वेगवेगळ्या प्रकारची आभासी शस्त्र वापरता येतात. सगळ्यांवर मात करणारा शेवटचा खेळाडू अथवा संघ हा विजेता ठरतो. पबजी किंवा त्यासारखे विविध ऑनलाईन गेम्स हे अतिशय रंजक पद्धतीनं बनवलेले असतात. यामुळे मुलांना आभासी दुनियेचा भास होतो. गेमिंगच्या विश्वात रमताना त्यांच्या भावनांचा निचरा होत असतो आणि त्यामुळेच गेम खेळणारी मुलं या गेमच्या आहारी जातात आणि मुलांना पुन्हा पुन्हा तेच गेम खेळण्याची इच्छा होते. चाकणमधील उच्चशिक्षित तरुण पबजीच्या आहारी गेल्यामुळे पबजी खेळणाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे. कारण आज घराघरातील मुलांच्या हाती स्मार्टफोन आहेत आणि इंटरनेटच्या महाजालात अशी गेम खेळणारी ऑनलाईन मुलं मित्र सहजपणे भेटतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे. होलसेल व्यापाऱ्याला कांदा साठवणुकीची 50 मेट्रिक टनाची असलेली मर्यादा 25 मेट्रिक टन केली असून किरकोळ व्यापाऱ्यांची 10 मेट्रिक टन मर्यादा आता 5 मेट्रिक टन करण्यात आली आहे. तर याआधीही केंद्र शासनानं कांद्यावर निर्यात बंदी, कांदा आयात, कांदा साठवणुकीवर मर्यादा आणि व्यापाऱ्यांवर छापे यांसारखी पावलं उचलल्यानंतर देखील अजूनही कांद्याच्या भावात होत असलेली वाढ थांबलेली दिसत नाहीये. मुंबईच्या दादर भागामधल्या या मार्केटमध्ये रोज सारखीच लगबग आहे. अगदी सकाळी पहाटे 4 वाजेपासून 12-1 वाजेपर्यंत सुद्धा इथे लगबग सुरू असते. परंतु इथे लगबग जी कमी दिसते ती विशेषतः कांद्यांच्या दुकानात दिसते. कारण कांद्यांचे दर जे आहे ते 120 रुपये किलोपर्यंत पोहोचलेले आहे. दादरच्या या बाजारामध्ये कांदे, बटाटे, टमाटो या ज्या मोठ्या वस्तू आहेत या साधारणतः 2.5 किलो याच प्रमाणात विकल्या जातात आणि त्याचे दर जे आहेत ते 230 आहेत. जुंजाळ साहेब जे विक्रेते आहेत या कांदा दुकानाचे त्यांच्याकडनं जाणून घेऊया. एकूण हे कांद्याचं जे गणित आहे ते बिघडलेलं दिसतं. 120 रुपये किलोपर्यंत कांदा जाऊन पोहोचलेला आहे. त्याला काय कारणं राहिलेली आणि ही परिस्थिती कधीपर्यंत अशीच राहील? ही 3-4 महिने तरी अजून परिस्थिती राहील. आणि जोपर्यंत कांद्याचं उत्पन्न चांगलं निघत नाही तोपर्यंत असेच भाव चढे राहतील. पण कांद्याचा हा आकार पण छोटा आहे, हा कांदा पण ओलसर वाटतोय. हो, कांदा ओलसर पण आहे, जुना कांदा पण आहे आमच्याकडे. जुन्या कांद्याचे भाव 150 रुपये किलो आहेत. बरं, हा ज्याला जुना कांदा पाहिजे ते जुने कांदा नेतात, ज्यांना रोजचा यूज करायचा आहे ते नवीन कांदे नेतात. विशेषतः आपल्या दर्शकांना दाखवू शकते की हा जो कांदा तुम्ही बघता आहात मोठ्या आकाराचा, हा जुना कांदा आहे, हा सुका कांदा आहे, वाळलेला कांदा आहे, त्यामुळे हा जास्त कालावधी टिकू शकतो. परंतु हा जो आत्ता सध्या बाजारात जो कांदा आलेला आहे, जो 120 रुपये किलो दरानं विकला जातो, अगदी छोट्या आकाराचा कांदा आहे. जे महिन्याभरात जे उत्पादन शेतामध्ये होतं ते दर मिळत आहेत म्हणून जे शेतकरी काढून टाकतात, तसा हा छोट्या आकाराचा कांदा आहे. हा ओलसर कांदा हा 8-15 दिवसाच्या वरती टिकत नाही, पण तरी सध्या याचेच भाव जे आहेत ते आपल्याला 120 रुपये किलोपर्यंत दिसून येत आहेत. आणि त्यामुळे हा कांदा आता ग्राहकांना रडवतोय असं म्हणायला हरकत नाहीये. रोजच्या जेवणातली अतिशय महत्वाची ही वस्तू आहे जी सध्या इतक्या चढ्या भावानं विकली जाते आणि साधारणपणे पुढचे 2-3 महिने अशीच परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज सध्या दुकानदार तरी व्यक्त करताना दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरचा प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर कांद्याच्या दराचा आढावा पाहिल्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत राहा आमचा खास. आणि ब्रेकवर जाण्याआधी एक महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत, ती म्हणजे कांद्याची दरवाढ आजही सुरूच असल्याचं बघायला मिळते. लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला प्रति क्विंटल बाजार समित्यांमध्ये या ठिकाणी कांद्याचे आजचे प्रति क्विंटल भाव जे आहेत ते पाहिले तर कमीत कमी 2500 ते जास्तीत जास्त 8812 तर सरासरी 7273 रुपये इतका भाव मिळाला आहे. मनमाड बाजार समितीत कमीत कमी 1500 ते जास्तीत जास्त 6800 रुपये आणि सरासरी 5500 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे. तर नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये देखील जवळपास हाच भाव बघायला मिळतोय. कांद्याला चांगला भाव मिळत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी जरी सुखावला असला तरी सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मात्र आर्थिक कात्री बसली आहे.
आणि बातमी सोबतच छोटा